एमआयडीसी विभागात सुरक्षित उपाययोजना कार्यान्वित करण्याची गरज निर्माण झाली आहे. जिथे कंपनीमधील दुर्घटना सातत्याने समोर येत असून बुधवारी रात्री रबाळे एमआयडीसी मधील प्लांट नंबर W299 स्थित गजानन केमिकल कंपनीत प्लांटचा स्फोट होऊन चौघे जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींवर महाजन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्रीच्या 10:40 सुमारास कंपनी स्फोट झाला, त्यामुळे लगतच्या कंपन्यांच्या काचा फुटल्या आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही झाले. मेरा तो काफी नुकसान हुआ, मेरा रूफ सब जो है पत्रे का सब गायब हो चुका है, सब खत्म हो चुका है, उसको रीबिल्ड करना पड़ेगा और ऑनसेट ऑफ मानसून है तो बहुत जल्दी जाना पड़ेगा मुझे उस चीज के लिए, नहीं होगा तो फिर मुझे तो बहुत तकलीफ हो जाएगी, मेरा प्रोडक्शन लॉस हो जाएगा. दरम्यान संबंधित कंपनीच्या हलगर्जीपणामुळे आग लागली असून ही भीषण दुर्घटना घडल्याचे निष्पन्न झाले आहे. अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. घटनेची अधिक माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली. ही केमिकल कंपनी आहे आणि आम्ही सर्व व्यवस्थित काम केल्यामुळे इथं बऱ्याचशा केमिकलचे पण ड्रम्स वगैरे आहेत. म्हणजे ऑलरेडी ब्लास्ट झाला आहे, मोठा डिझास्टर झालेला आहे, परंतु अजून त्याच्यामध्ये जे काही रॉ मटेरियल जर त्याच्यामध्ये जळालं असतं तर अजून कुठली दुर्घटना घडू शकली असती, ती आम्ही टाळलेली आहे. या प्रकरणी संबंधित कंपनी विरोधात रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. जिथे अग्निशमन विभाग आणि विद्युत विभागाचा अहवाल आल्यानंतर कारवाईचे धोरण निश्चित केले जाईल असे परिमंडळ 1 चे उपायुक्त प्रशांत खैरे यांनी स्पष्ट केले. जे रात्री आग लागलेली होती गजानन एंटरप्राइजेस या कंपनीला, तर त्या ठिकाणी जळीत दाखल केलेला आहे आणि फायर ब्रिगेड त्यानंतर इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर यांचे ज्यावेळेस रिपोर्ट येतील आणि त्यामध्ये काय कमतरता आहे, नक्की कशामुळे ही आग लागली आणि कोण जबाबदार आहे याच्या अनुषंगाने पूर्ण डिटेल रिपोर्ट आल्यानंतर आम्ही यातील पुढील कारवाई करू. रबाळे एमआयडीसी स्थित गजानन केमिकल या कंपनीमधील केमिकलचा बुधवारी रात्री 10:40 स्फोट झाला. या स्फोटाची दाहकता एवढी तीव्र होती की येथील नजीक असणाऱ्या आजूबाजूच्या कंपन्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तसं पाहता या कंपनीत कार्यरत असणाऱ्या चौघांना किरकोळ जखमी झालेल्या आहेत आणि यांना महाजन रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. तसं पाहता यापूर्वी डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या प्रोबेस कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट झाला होता आणि यामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस झालेली वाढ लक्षात घेता केमिकल झोनमध्ये असणाऱ्या ज्या कंपन्या आहेत यांच्या सुरक्षेबाबत योग्य ती नियमावली होणं गरजेचे असताना देखील अद्याप याच्यावरती कोणत्याही प्रकारची नियमावली तरतूद करण्यात आलेली नाही आहे. आणि या सगळ्यातच नवी मुंबईत MIDC असेल, महापे असेल, त्याचप्रमाणे रबाळ या ठिकाणी केमिकल झोन म्हणून संबोधल्या जाणाऱ्या येथील केमिकल कंपन्यांच्या मात्र सुरक्षेच्या संदर्भातल्या सर्वच नियमावली पायदळी तुडवल्या जात असल्याचं स्पष्ट होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज भगत सह स्वप्नाल देसाई, नवी मुंबई आवाज.